मला मान्य, तू बघ माझ्यासाठी मुली. माई, त्यांचा कांदे पोहेचा कार्यक्रम कॅफे मध्ये. कांदे पोहे कॅफे मध्ये? अरे हॅलो. हा हा सावनी, हो आम्ही आतमध्ये येऊन बसलोय. हो हो ये ये. बर का सौमित्र, सावनी आली तुझी. तुम्ही दोघं बोला व्यवस्थित. नाही तुम्ही थांबा ना इकडेच. इथे म्हणजे इकडेच थांबा ना. हा इथेच थांबतोय आम्ही. कॅरी ऑन. बस. मला एक चहा. आणि एक चहा आणि बनमस्का पण. दोन बनमस्का. दोन. काय झालं सौमित्र, किती क्यूट आहे ग. म्हणजे आतून किती घाबरलाय मग, दाखवत नाहीये पण. मिस युनिव्हर्सला आणा म्हणे. तसाच आहे तो लाजळ, म्हणून तर आवडतो ना सगळ्यांना. नाही म्हणजे त्याला सवय नाहीये ना या गोष्टींची, म्हणून तर मी डिसेंट मुलगी आणली आज त्याला भेटण्यासाठी. कशी वाटते ग ती? बरी आहे, पण भेटल्याशिवाय कसं सांगणार ना. अशा बाबतीत सगळ्यांचेच अंदाज चुकतात. नाही डोंट वरी, मी बोलली आहे तिच्याशी. बर ओके ती. ओके फर्स्ट टाइम. हा म्हणजे फर्स्ट टाइम. तुम्ही सराव दिसतोय, म्हणजे प्रॅक्टिस झालेली दिसते तुम्हाला. तुम्ही एक मिनिट काय म्हणलं? तुम्ही तुम्ही आदरणी म्हणतो असं. हे बघ माझं वय जेवढं दिसतं तेवढंच आहे. ओके सॉरी. सॉरी सौमित्र. ओके वेल लेट मी स्टार्ट. मी काही मुलं बघितली होती, म्हणजे अशा घरगुती कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात, म्हणजे घरच्यांनीच पाहिली होती ती स्थळं. मला सांगू का, मला ही कांदे पोह्यांचे कार्यक्रम ना
फार बोर वाटतात, म्हणजे किती फॉर्मल वाटतं ना. म्हणजे लग्न करायचंय आपल्यासारख्या यंग लोकांना आणि कांदे पोहे. मग काय पाहिजे? म्हणजे आता आपण भेटलोय तसं म्हणजे असं चिल करता आलं पाहिजे ना आपल्या आपल्यात. अच्छा म्हणजे हे असं? हा हे मस्त आहे. हो ना. तुला माहिती मला सगळ्यात डोक्यात काय जात? आपल्याकडे मुलींना स्थळ म्हणून बघतात. स्थळ? पण मुलाला पण स्थळच म्हणतात की. हो पण म्हणजे चुकीच आहे ना. स्थळ म्हणजे माणसं काय अशी स्थळ असतात का प्रेक्षणीय? हो ना, चुकीच आहे असं. म्हणजे बघा ना, म्हणजे बघ आपल्याला भेटायचं असेल तर मला तिकीट काढून भेटायला लागेल ना. म्हणजे 10 रुपये द्या आणि तुला भेट, 10 रुपये द्या तिला भेट. दॅट वॉज फनी, आय लाईक दॅट. बाकी तुझा काय अनुभव? कसला? प्रेमाचा. म्हणजे तू प्रेम वगैरे केलंयस ना याआधी? एक मिनिट, तू अजूनही तसाच आहेस? डोंट टेल मी तू अजूनही तसाच आहेस. तसाच चहा आहे अजून, थंड झाला तो. मैत्रेयी, ऍटलीस्ट सुरुवात तरी झाली यार बोलायला. हंगलेत ग दोघ. ते बघ ना, ती किती छान हसते. किती कौतुक आहे ना तुला त्यांचं. प्रश्नच नाही, तो नसला ना तरी मी आहे एक्सायटेड. काय झालं? खूप फनी आहे हे सगळं. कार्टून शो चाललाय का हे सगळं फनी वाटायला? सॉरी, म्हणजे तुझ्यासाठी हे सगळं सिरियसली चालू असेल. पण खरंच एक विचारू? बोला. तिचं आणि सौमित्राचं खरंच जुळलं, तुला काहीच नाही वाटणार? पुन्हा तेच. तुम्हाला लोकांनी मी किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय पण तुम्ही समजूनच घेत नाही यार. ग आकृती, मी आता स्पिरिच्युअली फ्री झालीय. माताजी माताजी. झियांचं कोणाशी जुळलं स्पेशली माझ्यासमोर, मी खूप जेलस होईल. कारण तुमचं प्रेम आहे अजून एकमेकांवर. लुक एट मी, आय एम अ फ्री बर्ड नाउ. ए मग गेला सोडत तू, मला कशाला सांगतोयस? मी नाही सहन करणार. तुम्ही फार म्हणजे तू फारच डायरेक्ट आहेस ग. डायरेक्ट म्हणजे? ओ वेट वेट वेट, म्हणजे तुलाही असं टिपिकल पुरुषांना वाटत तसंच वाटतं का? म्हणजे मुलींनी मोकळेपणाने हसायचं नाही, बोलायचं नाही, मजा करायची नाही. तू असे कपडे का घातलेस? तू खूप बोल्ड दिसती असा, हे अशा झोन मधले आहेस तू? नाही नाही, असं काही झोन बिन नाही माझा. म्हणजे समजून घ्या ना, कळतंय ना की मला सवय नाही हो. म्हणजे असं एवढ्या पहिल्याच भेटीत कुणी असं एकदम डायरेक्ट मला काही बोललेलं नाही ना, त्यामुळे. अच्छा, किती मुलींना भेटलायस तू आयुष्यात? एक. एक? का झालं ब्रेकअप? मी नाही केलं, तिनेच केलं. पण का? तुझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे तसला. छे, प्रॉब्लेम आहे म्हणजे, पण माझ्यात नाही, तिच्यात आहे. ते काय काय माहिती का, ती जरा अशी स्पिरिच्युअल वगैरे झाली आहे. हा म्हणजे काहीतरी कुठल्या माताजींकडे जाऊन आली आहे, मग ते
सगळं तिला फॅड चढलंय, ती लग्न आणि नाती मिथ्या आहेत वगैरे असं बडबडत बसते. मूर्ख झाली याच्यात. अरे या वयात हा झोन डेंजर आहे. तर तुला फार अनुभव आहे ना यातला, म्हणजे तू एवढं बोलतेस म्हणून विचारलं, बाकी काही नाही. चार 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 बॉयफ्रेंड्स होते माझे. चार म्हणजे चांगलाच दांडगा अनुभव आहे, म्हणजे चौपट आहे माझ्यापेक्षा. मला काय वाटतं माहितीये का, आपल्याकडे ना लग्न संस्थेत फार डबल स्टँडर्ड आहेत. डबल स्टँडर्ड म्हणजे बघ ना, लग्नाआधी मुलींनी असं पवित्र वगैरे राहायला लागतं, मुलांकडून तसे काही कंपल्शन्सच नाही आहेत. आय मीन दिस इज नॉट फेअर ना. काळ काय चाललाय, आपण विचार काय करतोय. तू एकदम असं हे मॉडर्न मॉडर्न ऍज इन म्हणजे हे सगळं असं बोलून दाखवणं म्हणजे धाडसच आहे, ते पण पहिल्या भेटीतच. पहिल्या भेटीतच दोघं खूप बोलायला लागलेत ग. टोल्ड यू माझी चॉईस ना कम्प्लिटली वर्क झाली असं दिसतंय. पण मला तर आता त्याच्या बॉडी लँग्वेज वरून असं वाटतंय की तो जाम शॉक झालाय. अभी स्माइल क्यों? तुला बरी कळायला लागले ग त्याची बॉडी लँग्वेज. काय आकृती मॅडम, त्याच्यासोबत बन मस्क खायचा विचार आहे की काय? प्लीज थँक्यू माताजी, थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. पर यहाँ पे एक नाही संभाला जा रहा, आता दुसरा कुठे ठेवू? कुठे ठेवू? मला खा विचारतोय. मी तुला विचारते का की माझे पैसे कुठे ठेवू? नाही ना विचारत, मग तूही विचारत जाऊ नकोस. फिनिश. नंतर मला असं लक्षात आलं की चार बॉयफ्रेंड झाले आपले, सगळे अनस्टेबल अफेअर्स. आता बस, आता आपल्याला स्टेबल रिलेशनशिपची गरज आहे. नॉट दॅट की मी आधीचे रिलेशनशिप्स रिग्रेट करते, कारण काय त्या सगळ्यामुळेच मी आत्ता जी आहे ती आहे. तू वेल सेटल्ड आहेस, डॉक्टर आहेस, म्हणून मी तुला भेटायचं ठरवलं. माझे आधीचे बॉयफ्रेंड्स तुझ्या मनानं खूपच इमॅच्युअर होते, 25 बाळ. मानलं पाहिजे तुला, नाही म्हणजे तू खूप खरंच खूप ऑनेस्ट आहेस, म्हणजे एवढं कोणी नसतं आणि फारसं. आता रिलेशनशिप मध्ये ऑनेस्टी खूप महत्त्वाची आहे. एक्झॅक्टली. मग मी तुला ऑनेस्टली काहीतरी सांगू का? हो प्लीज सांग, आणि आता लगेच सांग, कारण काय मला सरप्राईजेस नको वाटतात, फार विचित्र होऊन जातात ते सगळं. तुला माहिती आमच्या घरातलंच एक उदाहरण आहे, माझ्या आत्याला ना नीट ऐकूच नाही यायचं. तिचं लग्न ठरवताना आमच्या घरच्यांनी हे सांगितलंच नाही, लग्न मोडेल या भीतीने ते लपवून ठेवलं. लग्न झाल्यावर आमच्या काकांना हे कळलं आणि भांडं फुटलं. काय कमाल आहे बघ, लग्न मोडू नये म्हणून जी गोष्ट लपवली ती लपवली म्हणूनच लग्न मोडलं. तेव्हापासून मी ठरवलं की आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सॉरी, तू काहीतरी बोलत होतास का? अरे हो, पण नाही, हे आवडलं मला. म्हणजे हाच जो खरेपण आहे ना तो सगळ्यांमध्ये नसतो अगं. आता खरंय तुझं म्हणणं. तुला माहितीये मी माझ्या बॉयफ्रेंड्सना आधीचं सगळं सांगायचं, त्यावर ना आमची भांडणं पण व्हायची. दोन रिलेशनशिप्स तर त्याच्यामुळे तुटली. पण मी ठरवलं की जर नातं टिकायचं असेल तर ते फक्त ऑनेस्टीच्या बेसिसवर, नाही जमलं तर मी आयुष्यभर एकटी राहीन. अरे तू बोल ना काहीतरी, मी एकटीच बोलतेय मग आजपासून. तू ते काय म्हणत होतास? हो,
तर आता मी तुला ऑनेस्टली एक गोष्ट सांगतो जिच्या थ्रू तू मला आज भेटायला आली आहेस ती माझी गर्लफ्रेंड आहे. व्हॉट काहीतरीच काय मला यावर अजिबातच विश्वास नाही बसत आहे. काय बोलतोयस तू. आय नो पण दुर्दैवानी हेच खरंय. मैत्रीच माझी गर्लफ्रेंड आहे आणि ती आपल्याकडे नजर लावून बसली आपण काय बोलतोय ते ऐकायला. मैत्री आय कांट बिलीव्ह दिस. माझीशी खोटं का बोललीस. काय हा तुझा बॉयफ्रेंड आहे मला का नाही सांगितलंस. सांगितलं सौमित्र तिला. थँक्यू सौमित्र तुम्हाला सांगितलंस नाही तर मला कळलंच नसतं ना. मला जेन्युइनली कळत नाही तू असं का वागतेस. कारण आता तो माझा बॉयफ्रेंड राहिलेला नाहीये. एक मिनिट ह्याला काहीतरी वेगळं वाटतंय. त्याच्या बाजूने अजून तुमचं चालू आहे. हे बघ मला खरंच कळत नाही तू असे उद्योग का करतेस. आपलाच बॉयफ्रेंड खपवतेस का. सटकली आहे का तुझी. बरोबर बरोबर बोललीस तू. आता बरोबर काय तुमचं अजून चालू आहे तर दुसऱ्या मुली कशाला बघतोयस. सांग आता का बघतोय मी मुली. कारण हे बघ सावनी ती आमची अंतर्गत बाब आहे आणि त्यातलं तुला काहीही कळणार नाही तो तू गप्प बस. अंतर्गत बाब आहे ना मग ती घरी ठेवायची बाहेर नाही आणायची. हे बघ तुला एखादा मुलगा नकोय तर तो तू दुसऱ्याच्या गळ्यात कशाला मारतीयस. हे बघ सौमित्र ही मुलगी वेडी आहे. तुला हिच्यापेक्षा नक्की बेटर मुलगी मिळेल. बाय. हॅलो एक्सक्यूज मी सावनी. सावनी हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल म्हणून कोण समजते ही स्वतःला. शांत आपण घरी नाही आहोत. आणि तू का सांगितलंस तिला आपल्याबद्दल. अगं काय ती एवढं सगळं ऑनेस्टली सांगत होती मग मी सांगायला पाहिजे ना खरं खरं काय ते. अरे पण हे खरं नाहीये ना सौमित्र. नाहीयेस तू माझा बॉयफ्रेंड आता. आणि असं सांगितलंस तर कशी मिळेल मुलगी. ठीक आहे मग मी काय 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 सांगायचं मी. कि तू सिंगल आहेस. तू हसतेस आकृती. हसरी आहे मी. ती हसतीये म्हणजे तिच्याकडे काहीतरी सजेशन असेल ना. सांग ना मला काहीतरी तू पण सांग आता. मी ऑब्झर्वर आहे इथे आणि मला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत तुमच्या दोघांकडून. आणि हा डिसिजन तुमचा आहे. हा म्हणजे बघणार आहोतच आम्ही. म्हणजे बघतोच आहे ना आता मुली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ दे. गेली तर गेली उडत. माझ्याकडे अजून ऑप्शन्स आहेत सो बघूयात आपण. एक मिनिट हां ही सहकार नगरला राहते. हिला यायला वेळ लागेल. ही सिग्नलवर नाही आला. हां ही मुलगी येऊ शकते. ही जवळ राहते. जवळ राहते हा काय क्रायटेरिया. ही क्रायटेरिया नाही आहे पण मी तिला सांगून ठेवलं होतं ना सकाळी की तू होल्डवर राह सो ती येईल. हे होल्ड होल्ड टाईम प्लीज. ऐका नाही नाही आज आता मी जास्त मुली बघू शकत नाही. आजचा माझा कोटा संपलेला आहे. मला सांगा एकंदरीत आकडा काय आपला. 700. किती 700 मुली स्कॅन केल्यात मी.
म्हणजे पुढची 2 वर्ष मला काहीही काम नाही. त्यापेक्षा मी आयुष्यभर सिंगल राहीन. मी काय मूर्ख वाटले का तुला सौमित्र? 20 मुली शॉर्टलिस्ट केल्यात मी. दादा आज पण चाललायस का मुली बघायला? हो चाललोय. काही प्रॉब्लेम नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मैत्रीला प्रॉब्लेम होऊ शकतो. मैत्रीची एवढी काळजी? बर बाळा तुला माहिती सांगतो, मैत्रीला काही प्रॉब्लेम नाही. तुला काही प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम असेल? मी आपला इन जनरल विचारत होतो. हे बघ दादा, काळजी वाटते रे तुझी. बरं, काही असेल तर मला सांग, म्हणजे मी गुपित ठेवीन आणि अरे दादा गुपित. ठीक आहे बाळा, तुला सांगतो, ते कोणाला सांगू नकोस. मी आता बन मस्का प्रोसेस एन्जॉय करायला चाललो. नाही, खूप मजा करणार आहे. हाय, मी सौमित्र. हाय, मी नलिनी. काय नलिनी? काय मी नलिनी. सॉरी, माझ्या आईचं नाव नलिनी आहे, त्यामुळे तुम्ही मला तर आई समानच आहात. आई आई पाया पडतो. काय झालं? आईचं नाव नलिनी, माझ्या आईचं नाव नली. एवढं काय झालं यार? आपण नाव बदललं असतं लग्नानंतर, बदलता येतं नाव. एनिवे ठीक आहे, आता पुढची मुलगी. नाही, आता उद्या. बाय.